महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। दिल्लीमध्ये नेहमी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो, याच गोष्टीचा अंदाज आम आदमी पक्षाच्या महिला आमदारांना चांगला चालाय। आमदारांनी एका रोमियोला चांगला धडा शिकवलाय। आपच्या आमदार अलका लांबा यांना डोळा मारून त्रास देणाऱ्या एका रोड रोमियोला लांबा यांनी स्वतःच कानाखाली लगावले आणि त्या इस्माला चांगलाच धडा शिकवलाय। लांबा या चौकात मिर्झा गलीब यांच्या हवेलीला भेट द्यायला गेल्या होत्या। त्यानंतर राकेश नामक एका इस्माने त्यांच्याशी गैरवर्तणूक केली, तेव्हा लांबा यांनी त्याला चपराक लगावून पोलिसांच्या ताब्यात दिले। काँग्रेसचे युवा उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पायी प्रवास करून केदारनाथचं दर्शन घेतलंय। मंदिरांचे द्वार सकाळी 8:30 उघडले, त्यानंतर काही क्षणात राहुल गांधींनी पूजा केली। दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी कोणतीही मागणी करण्यासाठी आलो नाही, केदारनाथकडे मी काही मागितले नाही, परंतु येथे येऊन मोठी शक्ती मिळाली। राहुल गांधींनी 6 किलोमीटर पायी प्रवास करून केदारनाथचे दर्शन घेतले। गुरुवारची रात्र त्यांनी गौरी कुंड आणि केदारनाथ दरम्यानच्या लिंचोली येथे मुक्काम केला होता। काँग्रेस उपाध्यक्ष गुरुवारी दिल्लीहून देहरादून आणि त्यानंतर आणि हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागच्या गौरी कुंड येथे पोहोचले। तेथून त्यांनी केदारनाथची पदयात्रा सुरू केली। लिंचोली पर्यंतचे 11 किलोमीटर अंतर त्यांनी 5 तासात कापले। पहला जिन लोगों की यहां मृत्यु हुई थी उनकी मैं इज्जत करना चाहता था। 2013 में यहां आया था और मैंने अपनी आंखों से देखा था यहां क्या हुआ था, तो मुझे लगा कि अगर मैं केदारनाथ जाऊंगा हेलीकॉप्टर से जाऊंगा तो उनकी इज्जत नहीं होगी। मैंने सोचा कि जिस प्रकार से वो आए थे उस प्रकार से मैं भी आऊं। पहला मेरा लक्ष्य ये था। दूसरा लक्ष्य था कि यहां पे बहुत सारे लोग काम करते हैं, पोर्टर्स हैं जिन्होंने आपके कैमरे उठाए, बैग्स ले जाते हैं, लोगों को ले जाते हैं, उनको काफी मुश्किल हो रही है, कष्ट हो रहा है, घबराए हुए इसलिए हैं क्योंकि यहां पे ट्रेजेडी हुई थी और जो यहां आमतौर से टूरिस्ट आते हैं उनको भी थोड़ी डिस्कम्फर्ट हो रही है, घबराहट हो रही है कि भाई जाएंगे तो कुछ ना कुछ खराब हो सकता है, गलत हो सकता है। तो मैंने ये भी सोचा कि अगर मैं पैदल चल के जाऊंगा तो ये जो हमारे भाई हैं यहां पे जो काम करते हैं, जो मजदूरी करते हैं, उनको थोड़ा फायदा होगा, लोग आएंगे, लोगों को डर कम लगेगा। ये मेरे दो लक्ष्य थे। जब मैं मंदिर में जाता हूं तो मैं कुछ मांगता नहीं हूं, मेरी आदत है, मैं बस जाता हूं, मांगता नहीं हूं। मैं मंदिर में गया, मैंने कुछ मांगा नहीं, मगर मुझे जब मैं अंदर गया मुझे आग जैसी शक्ति मिली। मुंबई मधील घडलेली अतिशय लाजिरवाणी घटना जर रक्षकच भक्षक बनले असतील तर सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय असा सवाल उभा राहतोय। एका महिलेवर MIDC मधील 3 पोलिसांनी बलात्कार करून रोख रक्कम हडपल्याचा आरोप महिलेने केलाय। महिलेच्या बलात्काराच्या आरोपावरून मुंबईतील MIDC पोलीस स्थानकातील 2 पोलिसांसह 6 जणांना ताब्यात घेण्यात आले। 21 एप्रिलला संबंधित महिलेनं पोलीस आयुक्तांना मदतीची याचना करणारा मेसेज केला होता। या मेसेज नंतर आयुक्तांनी महिलेची भेट घेतली आणि मुंबई पोलीस दल पूर्णपणे पाठीशी उभं राहील असं आश्वासन दिलं। माझ्यामुळे पक्ष्यांना खूप वेळा अपघात झालाय, म्हणून यावर बंदी घालण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय। धारधार मांजांमुळे आकाशातील अनेक पक्षी घायाळ होऊन मृत्यूमुखी पडण्याचा प्रकार सर्रास घडत होते। नागपुरातील ही प्राणीप्रेमी संस्था पेटाचा या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू होता। खरे प्राणीप्रेमी संघटनाच्या लढ्याला मोठं यश आलं असून मांजार बंदी घालण्यात आली आहे। दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। अशा अपघातात कितीतरी निष्पाप लोकांचा बळी गेलाय, परंतु यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पावले उचलले नाही। असाच एक अपघात बिलासपूर येथे घडलाय। ही महिला एका बेशुद्ध अवस्थेतील आई आहे। सध्या ती जखमी झाली असून बेशुद्ध पडली आहे, मात्र असे असतानाही ती तिच्या मुलाची भूक भागवत आहे। या आईचे नाव दुर्गा आहे। दुर्गा तिचा पती अजय दीर अशोक चव्हाण आणि तिचा 1 वर्षाचा मुलगा अखिलेश यांच्यासोबत बाईकवरून बुरका गावाला जात होती, परंतु बिलासपूरच्या तखतपूर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला।
बेलसरी पुलाजवळ एका वेगाने येणाऱ्या कारने दुर्गा यांच्या बाईकला धडक दिली। ही धडक एवढी जोरदार होती की बाईकवरील सर्वच जण उडून दूर दूर पडले। या अपघातात अजय गंभीर जखमी झालाय, मात्र दुर्गाला कसलीही दुखापत झाली नाही, परंतु ती बेशुद्ध पडली होती आणि तिचा मुलगा अखिलेशला भूक लागली होती। अखिलेश सरळ त्याच्या आईकडे गेला आणि स्वतःची भूक मिटवू लागला। बीएसएनएल धारकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध झाली असून ही सुविधा 1 मे पासून सुरू होणार आहे। 1 मे पासून कुठल्याही राज्यातील बीएसएनएल धारक रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही मोफत फोन करू शकतात। इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांनी लँडलाईन फोनचं कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली। हे ग्राहक बीएसएनएल पासून दुरावत आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळून आलाय। हा डॉल्फिन 10 फूट लांब असून पहिल्यांदा इतका मोठा मासा मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर आलाय। मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिनला पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती। मुंबई महानगरपालिका आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने डॉल्फिनला पाण्याबाहेर काढले। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी डॉल्फिनला कचऱ्याच्या डब्यात भरले, त्याऐवजी मासा वन विभागाच्या कार्यालयात देण्यात यावा असे ठाण्याचे वन निरीक्षक KP सिंह यांचं म्हणणं आहे। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहबँक लिमिटेड सांगली पंचवार्षिक निवडणूक 2015-2020 याकरिता सांगली जिल्हा तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाने माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 21 उमेदवार उभे केले। सर्व उमेदवार हे जाणकार असून त्यांचे शिक्षण क्षेत्रात कामगिरी चांगली असून हे सर्व उमेदवार सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व संचालक यांनी बरेच घोटाळे केले असल्याचा दावा केलाय। यामध्ये अनधिकृत 35 कर्मचारी भरती केले असल्याचं उघडकीस आलंय। असे अनेक प्रकार घडत असल्याचे माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी गरजा महाराष्ट्रशी बोलताना हे आरोप केले। या सर्व घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी आमच्या पॅनलला विजय करा असे आवाहन केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही 100 वर्षापूर्वीची संघटना आहे। त्या संघटनेचंच सांगली जिल्हा तरुण प्राथमिक शिक्षक मंडळ हे बँकेकरता पॅनेल आहे। 1966 सालापासून आम्ही हे पॅनेलच्या तर्फे निवडणूक लढवित आहोत। गेल्या 5 वर्षात थोरात गट आणि मिरजकर यांनी भ्रष्टाचाराची कमाल केलेली आहे, वारेमाप उधळपट्टी केलेली आहे। मिरजकरांनी आपला मुलगा बँकेत कामावर नसताना त्याला 18 लाख रुपये पगार दिलेला आहे। 35 कर्मचारी यांनी नेमून घेतले गरज नसताना, ते आम्ही नेमणूक करणाऱ्याकडून त्याचा सारा पैसा वसूल करणार आहे। अंगणकावर, छपाईवर वारेमाप उधळपट्टी करून शिक्षकांची शिक्षक बँकेतून लुटमार केलेली आहे। सभासदांना कमीत कमी डिव्हिडंड देऊन त्यांना जास्तीत जास्त व्याजदर द्यायला भाग पाडलेला आहे। यांनी या बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना 94 लाख रुपये बोनस देऊन पैशाची उधळपट्टी केलेली आहे। हा पैसा यांच्याकडून आम्ही वसूल केल्याशिवाय सत्ता आम्हाला मिळाल्यास आम्ही वसूल करणार, कायदेशीर मार्गानं वसूल करणार। आज आमची सभासद संख्या 6000 आसपास आहे। 21 उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत, त्या 3 महिला आहेत, 18 पुरुष आहेत। अत्यंत चारित्र्यवान, सुस्वभावी, कर्तव्यगार, हुशार असे आम्ही उमेदवार उभा केलेले आहेत। आमची खात्री आहे आमचं पॅनेल 100% निवडून येणार आणि आम्ही विजय निश्चित करणार। सर्व सभासदांना मी नम्रतेचं आवाहन करतो की आमच्या जाहीरनाम्यावर विचार करा आणि पूर्ण विचार करून आमच्या तरुण मंडळाच्या जीप या चित्रावर तुम्ही फुली मारून आम्हाला बहुमतानं निवडून द्या अशी आग्रहाची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसा, ब्युरो रिपोर्ट, सांगली। पुढील बातमी आहे बुलढाणा येथून। बुलढाणा जिल्ह्यात सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर जे जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात छोटे मोठे हॉस्पिटल टाकून जनतेला वेटीस धरून त्यांना लुटत होते। कोणत्याही वैद्यकीय डिग्री अथवा परवाना नसताना बोगस डॉक्टर लोकांचा हा अवैध प्रकार राजरोसपणे सुरू होता।
मात्र बुलढाणा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी हा विषय अत्यंत गांभीरतेने घेऊन या बोगस डॉक्टर विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि प्रशासनाच्या बोगस डॉक्टर विरोधात सुरू कारवाईने बोगस डॉक्टर यांचे धाबे तणले. बोगस डॉक्टरांच्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने तालुका आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांचे संयुक्त पथक बनून तालुक्यामध्ये रेड टाकण्यात आले. त्यामध्ये 3 डॉक्टर यांच्या आपण कारवाई केलेली आहे. येथील तट्टे, एकला येथील सांगळे आणि वानखेड येथील पालीवाल या तिघांना अटक केलेली आहे. अशा पद्धतीने अजून काही माहिती मिळाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 कलम 33(3) यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी इथे येऊन संयुक्तरित्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या संग्रामपूर या आदिवासी तालुक्याच्या डोंगराळ आणि कानाकोपऱ्यात आपला गोरख व्यवसाय करणारे झोलाछाप डॉक्टर यांच्या विरोधात 23 एप्रिलला दुपारपासून तर रात्रीपर्यंत धडक मोहीम उघडली आणि वेगवेगळ्या टीम्स करून बोगस डॉक्टरवर छापा टाकण्यास सुरुवात केली. संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये बरेच बोगस डॉक्टर कार्यरत असून जनतेची लुभाडणूक फसवणूक करत आहेत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाने आणि पोलीस विभाग संग्रामपूर यांच्या दोघांनी संयुक्तपणे बऱ्याच ठिकाणी आम्ही छापे टाकून 3 डॉक्टर आम्ही त्यामध्ये रंगेहात पकडले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया अथवा महाराष्ट्र यांची पदवी त्यांच्याकडे नसून आणि ते असेच आपले वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर त्यांना कायदेशीर कारवाई म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे कुठलेही कायदेशीर पदवी नसताना त्यांच्याकडे ॲलोपॅथीचे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात साठा आम्हाला सापडून आला. तो सर्व प्रकारचं ॲलोपॅथीचे औषधं, इंजेक्शन्स आणि त्याचप्रमाणे सलाईन्स हे सगळे आम्ही जप्त करून इथं पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे. ही मोहीम सतत चालू राहणारी मोहीम आहे, ही बंद होणारी मोहीम नाही. अशा प्रकारे आणखी काही तालुक्यामध्ये जर अशा प्रकारचे डॉक्टर आढळले तर आम्ही त्वरित त्यांच्यावर कारवाई करून अशा प्रकारच्या बोगसगिरीला आम्ही आळा आणणार आहोत. अचानक सुरू झालेल्या या छाप्यामुळे संग्रामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या कारवाईमध्ये 1 लारा बानोद येथून सांगळे मारूळ परमेश्वर तट्टे तर वानाखेडा दीपक पालीवाल या बोगस डॉक्टरला या कारवाईमध्ये पकडण्यात आले. संग्रामपूर आणि जळगाव जामत या 2 आदिवासी बहुल तालुक्यात एकूण 35 बोगस डॉक्टर असल्याची माहिती प्रशासनाकडे असून या धडक कारवाईमध्ये केवळ 3 बोगस डॉक्टर पकडले. पोलिसांनी या 3ही झोलाछाप डॉक्टर यांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रोटेक्शन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून 3ही बोगस डॉक्टर यांना अटक केली आहे. या बोगस डॉक्टरांच्या विरोधात जिल्हा प्रशासनानं संयुक्तरित्या उघडलेली ही मोठी पहिली कारवाई आहे. ही कारवाई सुरू होता जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील इतर 32 बोगस डॉक्टर घरे दवाखाने सोडून फरार झालेत तर जिल्ह्यात इतर ठिकाणाचे बोगस डॉक्टर या कारवाईच्या धास्तीने परागंदा झाले असल्याचं वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाची ही मोहीम अशी सुरू राहिल्यास बुलढाणा जिल्हा बोगस डॉक्टर मुक्त होण्यास मदतच होईल. जिल्हा प्रतिनिधी संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.